पवार साहेबांना पत्र हे दिलं होतं की आपण विचार करावा, आणि पवार साहेबांनी नाही सांगितलं प्रश्नच येत नाही. समोर आदरयुक्त भीती, त्यांची दहशत, त्यांचा दरारा आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं एक प्रेम आदर, त्याच्यामुळे लोक त्यांना तोंडावर नाही म्हणतच नाही. बापाच्या मालकीचं आहे. माझे वडील होते ना जिवंत वडील, तेव्हा घेतलेलं कार्यालय, ते राष्ट्रवादीचा प्रेमापोटी मी राष्ट्रवादीला दिलेलं कार्यालय. तर प्रफुल्ल पटेलने दावा केला की कोकणपैकी एकावन्न आमदार जे होते त्यांचं पत्र शरद पवारांना दिलं होतं आणि त्यामुळे शिंदे यांनी संधी साधली, त्यामुळे कुठेतरी सरकार असं आहे की पवार साहेबांना पत्र हे दिलं होतं की आपण विचार करावा, आणि पवार साहेबांनी नाही सांगितलं प्रश्नच येत नाही. अजितदादांसमोर पवार साहेबांनाही माहिती आहे की अजितदादांसमोर आदरयुक्त भीती, त्यांची दहशत, त्यांचा दरारा आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं एक प्रेम आदर, त्याच्यामुळे लोक त्यांना तोंडावर नाही म्हणतच नाही. मी त्यांना हो म्हणालो होतो, पण मागे जाऊन मी ठरवलेलं मी जाणार नाही. त्यांची दहशतच तेवढी येताना कोण नाही म्हणणार तोंडावरती. सर, तिकडे आता जिल्हाध्यक्षांना देखील आता कोणाकडून आदरांजली वाहिली, आनंद परांजपे देखील आता त्या तिकडे गेलं, नवीन पद्धतीने प्रत्येकाला आपापली चॉईस आहे, प्रत्येकजण जाऊ शकतो, त्याच्यामध्ये काय मोठं नाही. सर, आता बघायला दावा करायला लागले प्रत्येकजण आपापल्या कार्यालयाचा. माझा कार्यालय माझ्या बापाच्या मालकीचं आहे. माझे वडील होते ना जिवंत वडील, तेव्हा घेतलेलं कार्यालय, ते राष्ट्रवादीचा प्रेमापोटी मी राष्ट्रवादीला दिलेलं कार्यालय, कोणाच्या बापाचं नाही. तर देवेंद्र फडणवीसने सांगितलं की मी अविवाहित राहील, मात्र राष्ट्रवादीवर जाणार नाही, असं त्यांचं एक विधान आता व्हायरल झालं. काय माहीत नाही, त्यांचा विवाह झालेला आहे.